नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे फी स्ट्रक्चर. या व्हिडिओमध्ये आपण YMT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई या कॉलेजचे फी स्ट्रक्चर पाहणार आहोत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची फीस ही सेमच असते. तर या व्हिडिओमध्ये आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून YMT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई या कॉलेजचे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ते पाहू शकतो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी ट्युशन फी जी आहे ती जवळजवळ 1,10,000 रुपये आहे आणि डेव्हलपमेंट फी जी आहे ती 11,000 जवळजवळ आहे. आणि टोटल जर आपण लावले तर 1,30,000 रुपये ही ओपन कॅटेगरीच्या तसेच ऑल इंडिया कोटाच्या 50% कोटामधून ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी 1,30,000 रुपये फी पर इयर असणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया OBC कॅटेगरीबद्दल. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 50% फी लागत असते. टोटल आपण इथे पाहू शकतो 75,454 रुपये पर इयर फी भरावीची असेल. त्यापैकी OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये हे रिफंडेबल असणार आहेत. त्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी माफ असते. त्या विद्यार्थ्यांना फक्त 10,000 रुपये फी आहे, तीसुद्धा रिफंडेबल असते. त्यानंतर आपण इथे पाहूया SBC VJ NT कॅटेगरीबद्दल. SBC VJ तसेच NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी माफ असते. डेव्हलपमेंट फी या विद्यार्थ्यांसाठी 10,909 रुपये, म्हणजे जवळजवळ 11,000 रुपये जी आहे ती डेव्हलपमेंट फी आहे आणि 10,000 रुपये जी आहे ते रिफंडेबल असणार आहे. टोटल जर आपण लावले तर जवळजवळ 21,000 रुपये फी पर इयर पडते. त्यापैकी त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये हे रिफंड होतात. नंतर आपण इथे पाहू शकतो राजश्री छत्रपती शाहू महाराज जी स्कीम आहे EBC आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांना या स्कीमनुसार जी ट्युशन फी आहे ती 54,545 तसेच डेव्हलपमेंट फी जी आहे ती जवळजवळ 5,500 रुपये पडत असते. आणि टोटल या स्कीममधील विद्यार्थ्यांना BHMS कॉलेजची फी 70,000 रुपये पर इयर पडत असते. त्यापैकी विद्यार्थ्यांना 10,000 रुपये हे रिफंड होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे फी स्ट्रक्चर. जर तुम्ही यावर्षी BHMSला ॲडमिशन घेणार असाल व तुमचा स्कोअर जर कमी असेल, म्हणजे 130, 140, 150, 160 ते 200 मार्क असतील, तर तुम्हाला या मार्कवर बेस्ट कॉलेज कसे मिळवता येईल याबद्दल आपण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेफरन्स लिस्ट बनवून देणार आहोत. त्याचे चार्जेस जे आहेत ते 500 रुपये असतील. जर तुम्हाला तुमच्या मार्क आणि कॅटेगरीनुसार प्रेफरन्स लिस्ट बनवून घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुमचे मार्क आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवून दिली जाईल. त्यानुसार तुम्ही चॉईस फिल करू शकता व तुम्हाला तुमच्या मार्कनुसार बेस्ट कॉलेज मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 130, 140, 150 ते 200 येत आहे परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये BHMS करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी नक्की संपर्क करा. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही प्रेफरन्स लिस्ट असा एक मेसेज करू शकता, माझ्याकडून रिप्लाय येईल तुम्हाला. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक वेळेस नक्की लाईक करा. धन्यवाद.